विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत पावेत पुढील वृत्त. या जगात कोणीच कोणाचे नशीब घेऊन आलं नाही, तर त्या नशिबाला कोणताही तात्विक आधार नाही, त्यामुळे नशिबाबद्दलचे गैरसमज आजही समाजामध्ये आहेत. हे असं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक श्याम मानव यांनी व्यक्त केलं. ते पुणे येथे बोलत होते. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे शिवजयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय धनराज नहार स्मृती व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेचे हे 22वे वर्ष आहे. यावेळी रवींद्र धनक, संपतलाल नहार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्याम मानव यांनी नशीब, ज्योतिष, किती खरं किती खोटं या विषयावर व्याख्यान दिले. नशिबाला कर्तृत्वाची जोड हवी ही जी काही गोष्ट आपल्या पूर्वजनांनी प्रत्येकाच्या मनात बिंबवली आहे, ही मूर्खपणाची गोष्ट आहे. त्यामुळे नशिबात असेल ते तसे घडत असेल तर काही करण्यात अर्थ नाही, असं मत श्याम मानव यांनी व्यक्त केलं. ज्योतिषशास्त्रामुळे तर या देशातील माणूस अजून बिघडत चालला आहे, कारण याला कोणताही तात्विक आधार नसून विज्ञानाच्या आधारे फक्त लोकांची फसवणूक चालली आहे. याला अंधश्रद्धा म्हणतात. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विज्ञानाच्याच आधारे या ज्योतिषाचा बुरखा फाडला आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा भोंदू बाबा किंवा ज्योतिषीपासून सावध राहायला हवं, असं मत श्याम मानव यांनी व्यक्त केलं. येत्या 19 फेब्रुवारी पर्यंत ही व्याख्यान माला सुरू राहणार आहे. कुणीतरी ठरवलेला, कुणी ठरवलेला आहे, कदाचित सृष्टी नियम यांनी ठरवलेला आहे, कारण देवनाम आपल्याला वापरलेला आवडत नाही, म्हणून मी सरळ सरळ सृष्टी नियंता असं म्हणतो. नियंता हा शब्द म्हणजे सृष्टी नियंता, जो संपूर्ण सृष्टीला कंट्रोल करतो तो. आता हे आपलं नशीब ठरवलंय म्हणजे काय काय ठरवलेलं आहे? आपला जन्म ठरवलेला आहे, आपला मृत्यू ठरवलेला आहे, आपलं लग्न कोणाशी होणार आहे ठरवलेलं आहे, नोकरी मिळणार की नाही ठरवलेलं आहे, आजारी पडणार की नाही ठरवलेलं आहे, आजारातनं दुरुस्त होणार की नाही ठरवलेलं आहे, जीवनातल्या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या. हे केवळ भारतीय माणसांचंच ठरवलेलं आहे की भारतीय स्त्रियांचंही ठरवलेलं आहे? असं कसं सर, नवरा बायकोचं नशीब एक दुसऱ्यासोबत जुळतं ना, त्यामुळे बायकोचं सुद्धा ठरलेलं असलं पाहिजे, नाही तर असं कसं होईल? म्हणजे ठीक आहे, भारतीय सगळ्या पुरुषांचं लिहिलंय, त्याच पद्धतीनं स्त्रियांचं सुद्धा लिहिलेलं आहे. केवळ भारतातल्याच लोकांचं लिहिलेलं आहे की संपूर्ण जगभरच्या माणसांचं लिहिलेलं आहे? सर, पाकिस्तानने आपल्याशी युद्ध केलं तर आपल्या देशातल्या लोकांचं काय होईल? म्हणजे पाकिस्तानच्या लोकांचं लिहिलेलं आहे. अमेरिकेने उद्या काहीतरी भलताच निर्णय घेतला तर काय होईल? म्हणजे अमेरिकेच्या लोकांचं लिहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला या निष्कर्षावरती यावं लागेल की या पृथ्वीवर जी काही 600 ते 800 कोटी माणसं आहेत, त्या सगळ्यांचं नशीब या सृष्टी नियंत्याने लिहिलेलं आहे. इतक्या मोठ्या सृष्टीच्या निर्माता आणि नियंता तुमचं माझं स्वतःचं आयुष्य ठरवतो, आपलं लग्न ठरवतो, आपली नोकरी ठरवतोय, कोणत्या जातीमध्ये जन्माला येणार हे ठरवतं, हे सगळं शक्य आहे काय याचा नीट विचार करून पहा. तुमचं माझं नशीब ठरलेलं असण्याची मुळी शक्यता का? कल्पना करा की तुमचं माझं जर नशीब ठरलं असतं तर माणसं ज्या पद्धतीनं उत्क्रांतीच्या पद्धतीनं जन्माला